सोबत झालं ते अगदी खरं होतं, पण गुन्हा मला नोंद करायचं नव्हतं कारण ऑलरेडी माझे जे दोन गुन्हे दाखल केले मी त्याच्यामुळेच खूप थक्क झालेले, त्याच्यातच मला न्याय म्हणजे मी न्यायाच्या प्रतिष्ठेत होते त्याच्यामुळं, आणि आमच्यामध्ये जरी भांडणं नसलं तरी ते कुठंतरी कुठल्या तरी स्टेपला जाऊन ते मिटल असं आमची म्हणजे माझी तरी माझा विश्वास होता तो. तुझ्याकडून सुसाईड नोट घेऊन घेतला किंवा अजून काय त्यांनी तुझ्याकडून करून घेतलं, काय काय करून घेतलं होतं चित्रावरून तुझ्याकडून? काल मी घरून येत असताना उर्वी कांचनच्या पुढे मला त्यांचा एक पवार म्हणून माणूस आहे त्यांनी हे लेटर दिलं म्हणजे कागद होतं आणि सांगितलं की चित्रा त्यांनी हे पोलिसांना द्यायला सांगितलं, आणि त्याच्यानंतर ना मी हे जेव्हा वाचलं नंतर काय तेव्हा मला कळलं की ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की जसं की हे लेटर मला रघुनाथ सुचित यांनी पाठवलं, तर याच्यामध्ये केस मागे घेण्यासंदर्भ केलेलं आहे. काय नेमकं घडलं या सगळ्या प्रकरणात? या प्रकरणामध्ये मी चित्र आरोप करण्यापेक्षा मी जी माझ्याबाबत जी गोष्ट घडली किंवा त्यांनी जे माझ्यासोबत जे हे केलं त्याचं त्याची सत्यता मी यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. काय सत्यता? तुम्हाला माहिती आहे मी रघुनाथ कुचित यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे, अगदी गुन्हा दाखल करण्यापासून त्यांनी माझ्यावरती जबरदस्ती करण्यात आली. रघुनाथ कुचित आणि माझ्यामध्ये वाद होते, वाद म्हणजे त्या अबॉर्शनबद्दलच्या काही गोष्टी होत्या, मला ते बाळा होतं आणि त्यांना ते त्यांनी ते अबॉर्ट केलं त्याच्यामुळे त्याच्यावरती काही वाद झाले होते त्याच्यामुळे, आणि त्याच्यानंतर ना माझे एक अंकल आहेत त्यांचं नाव मोहम्मद अहमद आहे ते मुंबईला असतात, तर त्यांनी जेव्हा म्हणजे मी त्यांना सांगितलं माझ्या प्रेग्नन्सीबद्दल तेव्हा त्यांनी रघुनाथ कुचित यांना भेटले आणि त्यांना काही डिमांड्स केलं म्हणजे एक फ्लॅट पाहिजे किंवा एक पैसे पाहिजे महिन्याभर, म्हणजे माझ्या नावाखाली ते त्यांना अशा प्रकारचा डिमांड्स करत होते, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून ते अशा प्रकारचे त्यांना डिमांड करत होते. चित्रावाग यांची एंट्री कशी झाली, चित्रावागाचा काय रोल आहे? ॲक्च्युली जेव्हापासून रघुनाथ कुचित यांच्यासोबत मी होते तेव्हापासून ते जे अंकल आहेत त्यांनी त्यांना सगळं सांगितलं होतं आणि तेव्हापासूनच चित्रा त्यांना ह्या सगळ्याबाबतची माहिती होती, फक्त मी त्यांच्याकडे नव्हते म्हणून ते कोणीच माझ्या म्हणजे माझ्या विरोधात किंवा ह्याबाबत काय बोलत नव्हते. जेव्हा मी घरी आले रघुनाथ कुचित लगेच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मला दम देणे किंवा धमकावणे ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि माझ्याकडून ती केस त्यांच्या विरोधात करून घेतली. त्या दिवशी सुद्धा रघुनाथ कुचित यांना फोन करून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण माझे फोन सर्व्हिलन्सवरती होते त्याच्यामुळं मला धड स्पष्ट पण बोलता येत नव्हतं फोनवरती त्या गोष्टी की बाबा मला हे सगळं करायला लावत आहेत. पण त्या दिवशी मला चित्राताईंनी नीलम गोरे ताईंना तसं संजय राऊत साहेबांना सुद्धा फोन करायला सांगितलेले मदतीसाठी, पण त्यांनी अशा हिशोबाने मला सांगितलेलं की मला कोणीच मदत करत नाही आणि मग मी म्हणून मी तिला मदत करायला अशी त्यांची त्या मागे भूमिका होती. म्हणजे तुझ्यावर दबाव होता खोटा गुन्हा दाखल करायला? गुन्हा खोटा नाही आहे, याच्यातले काही गोष्टी खऱ्या आहेत, फक्त यामध्ये त्याचा गैरवापर केला जातो आहे. म्हणजे माझी जी परिस्थिती मला गुन्हा नोंद करायचा नव्हता, जे माझ्यासोबत झालं ते अगदी खरं होतं पण गुन्हा मला नोंद करायचा नव्हता कारण ऑलरेडी माझे जे दोन गुन्हे दाखल केले मी त्याच्यामुळेच खूप थक्क झालेले, त्याच्यातच मला न्याय म्हणजे मी न्यायाच्या प्रतिष्ठेत होते त्याच्यामुळं, आणि प्रकारे तो माणूस जर अशा प्रकारचं काही करतच नसेल तर तुम्ही हे असे त्यांच्यावर आरोप करणे किंवा चुकीच्या गोष्टी कोणाबद्दल करणं हे चुकीचं आहे. आणि त्यांनी याआधी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये बऱ्याचदा मेसेजेस वगैरे वाचून दाखवलेले, यातले काही मेसेजेस असे आहेत की त्यांनी मला नाही पाठवले, मी त्यांना कधीच नाही पाठवलेले, तरी ते मेसेज आहेत. मग हे सगळं येतं कुठून, कुठली अशी यंत्रणा आहे मला माहीत नाही. सुसाईड नोट पण लिहायला होती का त्यांनी तुला? हो, काल हे झाल्यानंतर ना त्यांनी मला सांगितलं की तू सुसाईड नोट लिही आणि सगळ्यांना या पत्रकारांना हे सगळं सांग आणि मीडियाला सुद्धा पोलिसांना सुद्धा या संदर्भात सांग. गुन्हा दाखल करण्यासाठी कोणी सांगितलं होतं तुला? चित्राताई वाघ आणि ते अंकल, आणि यासाठी या सगळ्यांना मदत करण्यासाठी रघुनाथ कुचित यांचे PRO आहेत
रोहित भिसे नाव आहेत त्यांचं. तर हे रघुनाथ कुचिक यांची सगळी माहिती त्यांना प्रोव्हाइड करत होत्या, म्हणजे ते कुठं राहतात, त्यांच्या फॅमिलीविषयी, त्यांचे नंबर. अगदी म्हणजे रघुनाथ कुचिक आणि माझ्या ह्याच्यावरून सुद्धा वाद झालेले की त्यांच्या घरचे नंबर माझ्याकडे किंवा कोणाकडे कसे जातो, तुझ्या अंकलकडे त्यांच्या बायकोचा नंबर कसा जातो. हे सुसाईड नोट लिहायला, गुन्हा दाखल करायला लावला आणि हे सगळं त्यांनी करायला लावलं. हो, आणि आणि त्यामध्ये काही काही गोष्टी होत्या की ह्या सगळ्या लोक प्रोव्हाइड करणारी होती, त्याच्यामुळे त्यांना बाकीची भूमिका काय आहे तुझी, आता काय करणार? आता मी पोलिसांना भेटणार आहे या संदर्भात. मला आत्ता हे फक्त गोष्ट सत्य आपल्या समोर मांडणं हे माझं मला सगळ्यात प्रायोरिटीचं वाटत होतं. त्यानंतर ना मी माझा असा विचार होतो मी पोलिसांच्या सल्ल्याने जाईल. ठीक आहे.